नमस्ते, मी आनंद कौशाल। आजच्या लेक्चरमध्ये आपण भौतिकशास्त्राला सिम्पल क्वेश्चन, मोशन इन प्लेन या चॅप्टरमधला सर्वात सिम्पल क्वेश्चन्स आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत। ओके ओके सर, तर चला सुरू करू आजच्या लेक्चरला। तर बघा, आपला मोशन इन वन डी और मोशन इन प्लेन या चॅप्टरमधला सर्वात सिम्पल क्वेश्चन्स आपला असा विचारला आहे की टाइम ऑफ फ्लाइट ऑफ अ प्रोजेक्टाइल इज अ 10 सेकंड अँड इट रेंज इज 500 मीटर, द मॅक्झिमम हाईट रिचेड बाय इट इज। असा सर आपला क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये विचारलेला आहे आणि सर हा आपला आजच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करायचा आहे सर। ओके ओके सर, तर बघा आपला सर इथं हाईट फाइंड करायची सर, काय हाईट फाइंड करायची। आपला सर रेंज 500 मीटर दिलेली आहे, टाइम सर आपला 10 सेकंड दिलेला आहे आणि सर आपला हाईट फाइंड करायची। अरे हां, या ना। हां सर, तर बघा आपण गिवन डाटा लिहूया। आपला सर गिवन काय काय दिलंय बघा, आपला गिवन दिलं आहे टाइम, टाइम सर आपला किती दिलाय, आपला 10 सेकंड सर टाइम दिलेला आहे। ओके ओके सर, आपला सर म्यू फाइंड करावं लागन, जर कडे आपला एच जर फाइंड करायचा असेल तर सर आपला म्यू फाइंड करावं लागन सर जी। आणि सर आपला रेंज ही 500 मीटर दिलेली आहे सर जी, किती दिली सर आपला 500 मीटर रेंज दिलेली आहे। जी कळ सर आपला 10 मीटर पर सेकंड दिलेलं आहे आणि सर आपला एच फाइंड करायचंय, म्हणजे सर जे आपला हाईट फाइंड करायची आहे। परंतु सर जी जर आपला हाईट जर फाइंड करायची असेल तर सर त्याला म्यूची गरज असते। रिपीट मी, कशाची असते गरज सर, म्यूची गरज असते। म्हणजे सर आपण सर्वात पहिल्यांदा म्यू फाइंड करू आणि नंतर सर आपण एच फाइंड करू। ओके ओके सर, तर बघा आपला म्यू सर फाइंड करायचं आहे, म्हणजे सर आपला टी दिलेला आहे, म्हणजे सर आपला टाइम पिरियडचा फॉर्म्युला वापरावा लागन आणि त्यानुसार आपला सर म्यू फाइंड करावं लागन। येस ऑर नो? येस सर। तर लिहू बघा आपण टी इज इक्वल टू 2 म्यू साइन थीटा सर जी, काय बघा अँगल बिटवीन देम बाय जी। देअर फोर टी सर आपला काय दिलंय, 10 दिलंय, तर 10 इज इक्वल टू 2 म्यू ओके 2 म्यू साइन थीटा बाय जी। सर आपला किती दिलंय सर, 10 दिलेलं आहे सर, याची व्हॅल्यू फिक्स असते 10 मीटर पर सेकंड। हा या ना। हा सर, देअर फोर सर इथं सर भागाकारामध्ये आता सर हे गुणाकारामध्ये गुणाकारामध्ये येणार। ओके, म्हणजे सर हे कशामध्ये सध्या भागाकारामध्ये इकडं आल्याच्या नंतर हे गुणाकारामध्ये येत असतं, म्हणजे आपण लिहू 10 × 10 / 2 दिअर 4 कितना सर 2/100। कितना आन्सर आएगा इसका, इसका आन्सर आएगा बबुआ जी इतना मीटर पर सेकंड। अरे हाँ या ना, इसको बोलते हैं म्यू बबुआ जी। इतना हमारा म्यू आ गया, क्या आ गया बबुआ, म्यू आ गया। अब हम क्या फाइंड करेंगे, हम फाइंड करें एच इज हाइट। अरे हाँ या ना। हाँ सर, छापो दिमाग में इतना। तर बघा आता आपण सर फाइंड करू काय, म्यू आपलं सॉरी म्यू फाइंड झालं आपलं, म्यू किती आलं बघा, म्यू सर आपलं आलं 50 मीटर पर सेकंड आलं सर। किती आलं रे, 50 मीटर पर सेकंड सर आपलं म्यू आलेलं आहे। आता सर जी आपल्याला काय फाइंड करायचं, एच फाइंड करायचंय, म्हणजे सर आपण याच फॉर्म्युला एवढं मॉडिफाईड करू। तर आपण काय लिहू बघा, एच इज इक्वल टू कशाचा स्क्वेअर सर, आपल्या म्यूचा स्क्वेअर प्लस साइन थीटाचा स्क्वेअर बाय काय 2g। इथे फॉर्म्युला ऑफ हाईट और हाईट याच्या सर आपल्याला याचा फॉर्म्युला असं म्हणतो, म्हणजे सर आपल्या हाईटचा फॉर्म्युला असं म्हणतो। आपला सर फाइंड काय करायचं, हाईट फाइंड करायची। आपण सर म्यू काढलेला आहे, किती आलं रे 50 मीटर पर सेकंड। तर बघा आपण एच काढू, एच इज इक्वल टू म्यूचा स्क्वेअर म्हणजे 50 × किती सर 50 बाय काय सर आपला साइन थीटा दिलेला नाही, म्हणून डायरेक्ट काय लिहू आपण बाय 2। पण जीची व्हॅल्यू सर किती आपल्याला दिली, 10 दिली, म्हणजे काय उत्तर आलं बघा, हे कटलं हे कटलं बे एक बे पुन्हा किती सर उत्तर 25। ओके, बे 2 × 4 चाले, बे 5 × 10 = 25, तर 25 × 5 उत्तर किती येत 125 मीटर इज अ हाईट।
सर इतकं उत्तर येतं आपलं, येस ऑर नो, येस सर, सर इतकं आपली उत्तर आलं, मेन आन्सर किती आलं सर, 125, म्हणजे सर 125 मीटर इज हाईट. ओके, छापती मग मी.